काल वंचित बहुजन आघाडीला अशी माहिती देण्यात आली होती की एकंदरीत 2700 झाडं कापायची आहेत, त्याच्यापैकी लगभग 700 झाडं कापली आहेत असं सांगण्यात आलं होतं। तेव्हा 2000 झाडं वाचवण्याची गरज होती आणि म्हणून काल आरे कॉलनीत आंदोलन करण्यात आलं। त्यामध्ये आम्हाला अटक झाली, पत्रकार परिषदेमध्ये लॉर्डशिप सुप्रीम कोर्टाचे चिन्नमस्वामी यांच्या जजमेंटचा हवाला दिला। या जजमेंटमध्ये मुंबईच्या जमिनी या कोणाच्या मालकीच्या, कशा मालकीच्या आणि त्याचा पूर्ण इतिहास आहे। हायकोर्टाचा निर्णय हा ह्या निर्णयाच्या विरोधात आहे असं आम्ही नमूद केलं। सुप्रीम कोर्टाचं आम्ही धन्यवाद मानतो की त्यांनी ताबडतोब ही मॅटर घेतली, आज स्टे दिला आणि त्यामुळे इलेक्शनच्या दरम्यान तरी 2000 झाडं तोडल्या जाणार नाहीत याची आता खात्री झाली। सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचं आम्ही असं स्वागत करतो। मुंबईकरांना मी एवढंच सांगतो की सुप्रीम कोर्टाने एक समिती 2015 साली स्थापन केली होती, एक्सपर्ट कमिटी होती। या कमिटीने आरेमध्ये कुठल्याही पद्धतीने कन्स्ट्रक्शन होऊ नये आणि मेट्रो स्टेशन येऊ नये असा निवाडा दिला होता। एकच कारणासाठी, समुद्र जसं मुंबईची हवा साफ करतो तशा रीतीने गोरेगावमधलं फॉरेस्ट आणि लागून असणारं नॅशनल पार्क हे दोन्हीही मुंबईची हवा साफ करत असतात अशी परिस्थिती आहे। त्या समितीने पर्यायी जागा सुद्धा सुचवली होती।